वडील जर रात्रंदिवस लोकांसाठी असूनही हा महाराष्ट्र पिंजून काढत असतील आणि तुम्ही त्यांनाच विचारता ह्याच्यावरून कळतं की तुमचे संस्कार किती आहेत, तुम्हाला कशी कशी घरात शिकवण मिळते आणि ते सगळे ज्यांना संस्कारच दिले गेले नाहीये ते सगळे एकत्र झाले आज तुम्ही बघू शकता. माझ्या विरोधात जे उभे राहिले ज्याला तुम्ही पार्सल वगैरे म्हणता मला काय म्हणायचं नाहीये ते देखील काही दिवसापासून शिंदे साहेबांबद्दल बोलताय. चेतन भाऊनी बरोबर उत्तर दिलं त्या ठिकाणी. अरे भिडायचं तर माझ्याशी भेट ना, मी उभी आहे ना उमेदवार म्हणून. माझ्या वडिलांना काय एवढं बोलताय तुम्ही आणि ना म्हणायला पाहिजे तुम्हाला. ज्या माणसांनी संघर्ष केला तुमची बाबती नकोय सगळं सोडा. तुला माहितीये की या माणसांना संघर्ष काय येते तुम्ही कोण येऊन आम्हाला सांगता. लाज वाटायला पाहिजे असं बोलायला. मी कधी कोणाच्या त्यांच्या वडिलांचा किंवा दादाने करतो. आपण सुसंस्कृत लोक आहोत म्हणून मला इलेक्शन पण त्या पातळीला घेऊन नाही जायचं. मी उमेदवार आहे ते उभे नाही आले भिडायचं तर माझ्या कामाबद्दल बोला. 15 वर्ष उगाच नाही माझ्या लोकांनी मला निवडून आणलं. तो पण संघर्ष होता आणि तुम्ही माझा संघर्ष नाही म्हणजे तुम्ही माझ्या लोकांना अपमानित करताय. मला नाही कारण का आमची लोक कामाला बघूनच निवडणुकीत मतदान करतात. दुसरी गोष्ट कोणती गोष्ट बदलत नाही त्या ठिकाणी. तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी.